खरं म्हणजे विजयभाऊ मूळचे आपले शिवसैनिक आणि त्यांचा स्वभाव देखील अगदी आक्रमक बेधडक झोकून देऊन काम करणारा आणि खऱ्या अर्थाने त्यांनी राजकीय त्यांच्या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नगर परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकामध्ये त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांना यशही मिळालं। खऱ्या अर्थाने विदर्भाच्या पट्ट्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलं आणि नेहमीच बाळासाहेबांचं जे काही मूलमंत्र जो 80% समाजकारण 20% राजकारण हे तत्व जे आहे हे तत्व विजयभाऊंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर देखील तशाच प्रकारचं काम त्यांनी चालू ठेवलं ही वस्तुस्थिती आहे। आणि शेवटी बाळासाहेबांचा विचार एकदा मनामध्ये रुजला, बाळासाहेबांच्या विचाराने एखादा कार्यकर्ता प्रभावित झाल्यानंतर तो कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी सुद्धा तो तसाच वागत असतो आणि बाळासाहेबांच्या विचाराने भूमिका पुढे नेत असतो। परंतु काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचाराचे संस्कार झालेले दिसत नाही, दुर्दैवाने। मी आज काही टीका करणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे। बाळासाहेबांची भूमिका 80% समाजकारण 20% राजकारण तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन देखील सोडली नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण कोविडमध्ये देखील पाहिलं। आपण मदत पुनर्वसन मंत्री होतात त्यावेळेस मी ज्या ज्या ठिकाणी जायचो, महाड, कोल्हापूर, खेड, चिपळूण, मला तुमची गाडी क्रॉस व्हायची, नंतर आपण फोनवर बोलायचो, कारण तुम्ही देखील जागृतपणे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपदा येत होती त्या त्या ठिकाणी लोकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करत होतात। आणि म्हणूनच एक चांगला विरोधी पक्ष नेता या राज्याला या सभागृहाला लाभला आहे अशा प्रकारची भावना माझी या मनामध्ये आहे। परंतु दुर्दैवाने ज्यांच्यामुळे तुम्ही सेना सोडली त्यांच्याशीच पुन्हा तुमची गाठ पडली, त्यामुळे गाठ पडली असली तरी तुमचा स्वभाव तुमचा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय, तुम्ही समजूतदार विरोधी पक्ष नेता आहात आणि इतर नेत्यांप्रमाणे केवळ विरोधाला विरोध करणारे तुम्ही नाही आहात, ही देखील तुमच्यामधली जी काही वृत्ती आहे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते।